नमस्कार। काल एक पॉम्पलेट पड़ी बारसकरांची, त्याच्यामध्ये त्यांनी 579 घरकुल रद्द झाली आणि अनगरकरांकडे गेली असा काल त्यांनी आरोप केला होता। त्याच्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे। त्याचं कारण खरंच वेगळं आहे, कारण या घरकुलाच्या संदर्भामध्ये नगर परिषदेला घरकुल मंजूर झाली, परंतु 1200 मंजूर झाली होती, 1206 त्याच्यामध्ये 627 घरकुलांचं काम चालू आहे। त्यांना त्यांचे हप्ते वगैरे मिळाले आहेत, कुणाला मिळाले असतील, कुणाला 1, 2, 3 असे प्रकारे झाले आहेत, आणि जे 579 नामंजूर झाले आहेत त्याची कारणं आहेत। त्या कारणांसाठी नगर परिषदेकडे परिपत्रक आलं होतं शासनाचं, की ज्यांचे कागदपत्रे अपुरे आहेत त्यांना नोटिसा पाठवून त्यांना घरकुलं बांधायचे आहेत का नाहीत अशा पद्धतीने त्यांनी विचारणा केली होती। आणि त्याच्यामध्ये खरंच लोकांची अडचण होती, लोकांकडं काय आर्थिक अडचण असेल, काय लोकांच्या नावावर जागा नव्हती, जागा नसल्या कारणानं म्हणजे नगरपरिषदकडचा उतारा आहे परंतु सिटी सर्वेला नावं नव्हती, अशा अनेक अडचणी लोकांच्या होत्या आणि त्या शासनाने समजून घेण्याचा गरज होती, परंतु त्यांनी ते कॅन्सल करून चुकीचंच काम केलेलं आहे। त्याच्यामुळं आपण त्याला आम्ही देखील धरणे आंदोलन 6 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे ठेवलेलं आम्ही, परंतु काल एक पॉम्प्लेट पडले की मोहोळचं कॅन्सल करून अनगरला गेली, असं काही झालेलं नाही। हे खोटं नाटं बोलून स्वतःचं अपयश झाकण्यासाठी, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आणि स्वतः मोहोळ शहरामध्ये केलेल्या दर्जाहीन कामाचं कुठे चर्चा होऊ नये यासाठी अनगरकरांवर आरोप करणे ही यांची जुनीच पद्धत आहे, आपण सगळ्यांनी बघितलेलीच आहे। आणि त्यांनी एक स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, कारण काय की रस्त्याची कामं असतील त्यांच्या स्वतःच्या सुद्धा, त्याच्यामध्ये 6 महिन्याची मुदतवाढ असते, 6 महिन्याचे काम 6 महिन्याच्या आत काम झालं नाही तर 6 महिन्याची मुदतवाढ त्यांना परत घेता येते, आणि यांनी स्वतः तर अनेकदा मुदतवाढ घेऊन रस्ते केलेले असतील, मग घरकुलांची मुदतवाढ घेता आली नाही का यांना? कसं आहे, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं ते तुम्हाला पुढचं कळलं असेल। माझं म्हणणं एवढंच आहे की अशा प्रकारे अनगरकरांवर चिखलफेक करून किंवा मोहोळ आणि अनगर द्वेष निर्माण करून भांडण लावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न यांनी आता करू नये। इथून पुढं लोकांनी, सर्व मोहोळ शहराच्या जनतेने यांना ओळखलेलं आहे। आमचं स्वतः मी कालच्यावेळेस पण एकच शब्द बोललो होतो की तुमच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये एकच प्रश्न माझा अडकलेला आहे, आमचं स्वतः मी कालच्यावेळेस पण एकच शब्द बोललो होतो की तुमच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये एकच प्रश्न माझा 2.5 वर्षाच्या काळामध्ये लाखो करोडो रुपयाचा निधी आलेला असताना तुम्ही किती योग्य कामं केली आणि कोणकोणती केली ह्या मूळ शहराच्या जनतेला तुम्ही सांगावं, आमचा एवढा एकच प्रश्न आहे। दुसरा विषय असा होता की लोकांना खोटं बोलून फसवून, आता मध्ये एक त्याने जागो मोळकर जागो हे बघा असं एक पॉम्प्लेट टाकलं होतं, ह्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की कुणाकुणाचे गट नंबर गेलेत त्यांनी सगळ्यांनी यावं, आणि ते टीप लिहिले आहे की राजकारण करून माझ्याही जागेमध्ये आरक्षण टाकलं गेलेलं आहे माझ्या मालकीच्या जागेवर, परंतु नगरपरिषदेनं ती चौकशी केली आणि एक त्यांना नोटीस पाठवली की तुमच्या त्या खालच्या कुठल्या स्टेशन रोडच्या जागेचं तुम्ही मागणी केली होती, त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं की तुमची ही जागा अजिबात आरक्षित वगैरे झालेली नाही। म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा एकच आहे की अशोक प्रसिद्धीसाठी पॉम्प्लेट छापायचे, मोठमोठे बोर्ड लावायचे आणि लोकांची दिशाभूल करायची, लोकांना फसवायचं, हे धंदे त्यांनी बंद करावेत। आता एक मोठे दोन चार बोर्ड लावलेत, आपला माणूस आपला माणूस, ते स्लोगन त्यांनी बदलून टाकावं। मी तर त्यांना त्या आपला माणूसच्या गफला माणूस म्हणून संबोधित करायची माझी इच्छा आहे, कारण खूप मोठा गफला आहे, वेळ आल्यावर आम्ही सांगणार आहोत। आणि अशा प्रकारे यांनी उगच लोकांची दिशाभूल करून लोकांवर चिखलफेक करून, आता उद्या आम्ही धरणे आंदोलन करणारच आहे 6 तारखेला, माननीय राजनजी पाटील साहेब आणि यशवंत माने साहेब आमदार यांच्या प्रयत्नातून आम्ही ह्या 579 घरकुलांना 100% न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण ते कॅन्सल झालेले परत ते कसे आपल्याला मिळतील, आणि 300 काहीतरी अर्ज शिल्लक आहेत अजून नगरपरिषदेकडे, माहिती घेतली आम्ही, त्या अर्जाचं सुद्धा पुढं पाठवून कसं ते आपल्याला घरकुल मंजूर होतील अशा प्रकारे आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि हे जे आपले रद्द झालेले घरकुल आहेत ते सोलापूर जिल्ह्याच्या सर्व नगरपरिषदा नगरपालिका आहेत,
त्यांच्या सगळ्यामधील एक 200, 300, 200, 300, 500 अशा प्रकारे ते रद्द झाले, ते शासनाचं परिपत्रक होतं, त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केलेली आहे. परंतु आपण आपलं कसं पाठीमागे घेऊन यायचं त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि हे प्रसिद्धीसाठी काही मूळ शहराला दिशाभूल करून, फसवणूक करून, प्रसिद्धी मिळून, मी मागे सांगितलं की प्रसिद्धी तुम्हाला मिळवायचं असेल तर आधी तुम्ही सिद्ध व्हा, तुम्हाला प्रसिद्धी आपोआप मिळणार आहे. आणि